हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पंचायत राजचा जो पुढचा भाग आहे त्यातले 75 पासून 100 पर्यंतचे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल, पूर्व प्लस मुख्य सर्व परीक्षेसाठी. ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही अनअकॅडमी ॲप डाउनलोड केला असेल तर नक्की डाउनलोड करा, कारण भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणीही फ्री लेक्चर माझे होत असतात. तो लेक्चर जॉईन करण्यासाठी तुम्हाला रेफरल कोड टाकावा लागेल आणि तो रेफरल कोड आहे MPSC TRIC 6716. फक्त काय करावं लागेल, प्ले स्टोअरवर जाऊन, तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोलकाता शहराच्या धर्तीवर महापौर परिषद सर्वप्रथम कोठे सुरू करण्यात आली. महापौर परिषद आणि महाराष्ट्रात विचारले. ओके, कोलकाता शहराच्या धर्तीवर. करेक्ट आन्सर येतं नागपूर. करेक्ट आन्सर येतं नागपूर. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या विधानामधून चुकीचं विधान कोणतं ते ओळखा. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा वर्षातून कमीत कमी 12 होणे आवश्यक आहे. पहिलं विधान बरोबर आहे की चूक. तर पहिलं विधान काय असणार आहे तुमचं, बरोबर आहे. महापालिकेच्या वर्षातून 12 सभा होणं आवश्यक आहे. प्रत्येक सभा प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेच्या आत बोलवावी लागते. हे सुद्धा बरोबर आहे. सर्वसाधारण सभेची पूर्वसूचना सर्व सभासदांना 7 दिवस अगोदर तर विशेष सभेची सूचना 10 दिवस अगोदर द्यावी लागते. तर सर्वसाधारण सभा म्हटलं की 7 दिवस हा सुद्धा घटक बरोबर आहे, मात्र विशेष सभा जर म्हटलं तर इथं 10 दिवस आहे का, नाही. या ठिकाणी पाहिजे 3 दिवस. या ठिकाणी काय पाहिजे, 3 दिवस. म्हणजे विशेष सभेची सूचना अगोदर 3 दिवस द्यावी लागते, 10 दिवस नाही आहे. ओके, याच्यामुळे हे विधान अंशतः बरोबर आहे, पहिला घटक. दुसरा घटक चुकीचं आहे, याचा अर्थ हे विधान काय असणार आहे तुमचं, चुकीचं असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा आणि कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. खालील विधान विचार करा, कोणतं विधान. पहिलं विधान बघा, भारतीय संविधानाचं कलम 243Q, थोड्या लहान क्षेत्रासाठी नगर परिषद असते. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार कामकाज चालतं, नगर परिषदचं आणि नगर पंचायतीचं. म्हणजे तो अधिनियम 1965 आहे की नाही हेच करेक्ट बघायचं आहे तुम्हाला. हे जर बरोबर आहे तर विधान बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे उत्तरसुद्धा बरोबर आहे. हा अधिनियम संपूर्ण महाराष्ट्राला कोणता म्हणतोय, नगर परिषद नगर पंचायत, येस, हा संपूर्ण महाराष्ट्राला लागू असतो. झडपीचा अधिनियम बृहन्मुंबई वगळता सर्व ठिकाणी लागू राहतो, पण तो बृहन्मुंबईला नाही, मुंबईचा भागाला नाही. याचा अर्थ चुकीचं कोणतं आहे, यात चुकीचं कोणतंच नाही आहे, सर्वच्या सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नगर परिषद स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये नगर परिषद स्थापन करायची आहे, मग कोणते निकष कन्सिडर केले जातात असा प्रश्न विचारला. पहिला निकष बघा, तेथील लोकसंख्या 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त असावी. आणि दुसऱ्या विधानामध्ये 35,000 म्हटले. तर यातला पहिला जो निकष आहे तो बरोबर आहे. म्हणजे 25,000 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर नगर परिषद स्थापन करण्यासाठी विचारात घेतलं जातं. 35,000 म्हटलेलं विधान जिथं चुकीचं ठरते, म्हणजे ब चुकीचं असणार आहे. आणि जर ब चुकीचं असणार आहे तर इथं ब आहे, इथं ब आहे आणि यामध्ये पण ब आहे. म्हणजे याचा अर्थ होतो काय, तर इथं तुमची सर्वच्या सर्व विधानं, म्हणजे बचं विधानं चुकीचं असल्यामुळे सर्वच्या सर्व काय असणार आहेत, ही हे ऑप्शन, हे ऑप्शन आणि हे ऑप्शन जाणार आहे. डायरेक्ट उत्तर राहणार आहे अ आणि क. क म्हणजे काय येणार आहे की अशा क्षेत्रामध्ये कृषी व्यतिरिक्त रोजगाराची टक्केवारी 35% पेक्षा कमी नसावी. 35% पेक्षा कमी नसावी या क्षेत्रामध्ये नगर परिषद स्थापन केली जाते. म्हणजे महाराष्ट्रात नगर परिषद स्थापन करण्याचे 2 महत्त्वाचे निकष आहेत. ते निकष म्हणजे तेथील लोकसंख्या 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त असावी आणि अशा क्षेत्रामध्ये कृषी व्यतिरिक्त टक्केवारी, रोजगाराची टक्केवारी 35% पेक्षा कमी नसावी. इथं चौथ्या ऑप्शनमध्ये जास्त नसावी दिले, त्याच्यामुळे मी चुकीचं केलं. इथं लक्ष देते, इथं जास्त म्हटलेलं आहे, त्यामुळे ते विधान चुकीचं ठरणार आहे. म्हणजे एकतर इथं कमी या घटकावर, म्हणजे पहिला अ आणि क हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे तुम्हाला इथं समजून जातं. म्हणजे नगर परिषदेचं वर्गीकरण करताना अ ब क असं त्यामध्ये प्रकार पाडले जातात. ठीक आहे. पुढचं बघा, तुम्हाला काही विधानं दिलीत आणि या विधानामधून कोणतं विधान चुकीचा पर्याय आहे तो निवडा म्हटले. चुकीचा पर्याय कोणता आहे तो निवडा म्हटले. पहिलं जर विधान बघितलं तर पहिलं विधान आहे 1994 पर्यंत नगर परिषदेचं वर्गीकरण त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर केलं जात होतं. हे विधान बरोबर आहे की चूक आहे, हे विधान बरोबर आहे की चूक. बरोबर आहे, पण तुम्हाला विचारले चुकीचा पर्याय काढा, म्हणजे तुम्हाला चुकीचं कोणतं आहे ते शोधावं लागेल. 1994 पासून नगर परिषदेचं वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर केलं जातं, डेफिनेटली बरोबर आहे.
सध्या लोकसंख्येच्या आधारावर नगर परिषदेचं वर्गीकरण चार नाही, तीन गट आहेत त्यामध्ये, म्हणजे अ गट, ब गट आणि क गट. अ गट, ब गट आणि क गट असं नगर परिषदेचं वर्णन असतं. ड गट नाही आहे ह्यामध्ये, त्यामुळे चार नाही, तीन पाहिजे या ठिकाणी. मग हे चौथं तिसरं विधान तुमचं चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं? तीन, अ ब क असे तीन गट. पुढचा प्रश्न आहे, नगर परिषदेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? कमीत कमी 17, जास्तीत जास्त 65, कारण 7 ते 17 काय असते? ग्रामपंचायत असते, त्यामुळे 17 ते 65 इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नगर परिषदेचा वर्ग व निवडून द्यायची सदस्य संख्या यांचा अचूक पर्याय लावा. सिम्पल्स आहे ना, याच्यामध्ये अचूक पर्याय लावा आणि चुकीचा पर्याय ओळखा म्हटले. चुकीचा पर्याय ओळखा, चुकीचं यामध्ये असणार आहे का बघा तुम्ही. आता अ वर्ग बघा 38 ते 65, ब वर्ग 23 ते 37 आणि क वर्ग 17 ते 23, म्हणजे तुम्हाला अ ब क असं वर्गवारी दिलेलं आहे. यामध्ये चुकीचं तर मला सध्या काय दिसत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सतरा ते तेवीस, तेवीसपासून पुढे 37, 37 नंतर 38 ते 65, बरोबर आहे. यापैकी चुकीचं काहीच नाही आहे. ठीक आहे, यापैकी चुकीचं काहीच नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, नगर परिषदेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या किती असते? म्हणजे नगर परिषदेमध्ये नॉमिनेटेड सदस्य किती असतात असं विचारले. नॉमिनेटेड म्हटलं ना, जे निवडून, इलेक्टेड म्हणते, निर्वाचित वापरलाय, निर्वाचित म्हणजे इलेक्टेड, इलेक्टेड इलेक्टेड सदस्यांच्या 10% किंवा 5 सदस्य यापैकी कमी असेल ती संख्या असते. लक्षात घ्या, नगर परिषदेमध्ये नॉमिनेट केले जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती असं जर विचारलं, जे इलेक्टेड मेंबर्स आहेत त्याच्या 10% किंवा 5 सदस्य यापैकी जी संख्या कमी असेल ना, तो घटक या ठिकाणी तुमचा पाहायला मिळतो. यामुळे पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. पुढील कोणत्या अटी पूर्ण करणारी व्यक्ती नगर परिषदेमध्ये नामनिर्देशित सदस्य होण्यास पात्र असते? नामनिर्देशित सदस्य होण्यास पात्र म्हटले, नगर परिषदेमध्ये म्हटले, तर इथं सगळा अनुभवाचा खेळ आहे. अनुभवाचा खेळ कसा असतो माहिती आहे का? या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, 5 वर्षाचा नियम असतो. म्हणजे आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघा, पहिलं विधान बघितलं तुम्ही, पहिलं, नगरपालिका रुग्णालयात वैद्यक व्यवसायी म्हणून 5 वर्षाचा अनुभव, बरोबर आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव असं म्हटले. दुसरं विधान, जिल्हा परिषदेचा काय संबंध? नगर परिषदेमध्ये नामनिर्देशित व्हायचं असेल तर नगर परिषदेचा सदस्य पाहिजे ना, या ठिकाणी जिल्ह्याचा संबंध येणार नाही. इथं काय पाहिजे होता? जिल्ह्याच्याऐवजी नगर परिषदेचा सदस्य म्हणून कामाचा 5 वर्षाचा अनुभव असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा नॉमिनेट केलं जातं नगर परिषदेमध्ये. जिल्हा परिषद म्हटल्यामुळं चुकीचं ठरते हे विधान, चुकीचं ठरते जिल्हा परिषद म्हटल्यामुळं. तिसरं विधान बघा, नगर परिषद आयुक्त म्हणून 2 वर्षाचा अनुभव हो. नगर परिषद मुख्याधिकारी किंवा मनपामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून किमान 2 वर्षाचा अनुभव, नाही, नगर परिषद मुख्याधिकारी व मनपामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव, किमान 5, म्हणजे 5 वर्षाचा अनुभव बऱ्याच ठिकाणी येतो. कोणत्या कोणत्या ठिकाणी येतो बघा, नगरपालिका रुग्णालयात वैद्यक व्यवसायी म्हणून 5 वर्षाचा अनुभव असेल तर नगर परिषदेने नॉमिनेट केलं जाऊ शकतं. नगर परिषदेचा सदस्य म्हणून कामाचा 5 वर्षाचा अनुभव असेल तरीसुद्धा त्याला नॉमिनेट केलं जाऊ शकतं. किंवा नगर परिषद मुख्याधिकारी मनपामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कामाचा 5 वर्ष असेल तरीसुद्धा त्याला नॉमिनेट केलं जाऊ शकतं. याच्यापेक्षा हा जो घटक आहे पर्याय, सब ऑप्शन्स तिसरा, तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. नगर परिषद आयुक्त म्हणून कामाचा 2 वर्षाचा अनुभव असेल, नगर परिषद आयुक्त म्हणून कामाचा 2 वर्षाचा अनुभव असेल तरीसुद्धा त्याला नॉमिनेट केलं जातं, कारण इथं 2 वर्षाची ही वेगळी अट येते. याचा अर्थ अ आणि क बरोबर आहे. याचा अर्थ काय? अनिक, पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर. लक्षात येते? ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती व्यक्ती निवडणुकीद्वारे किंवा नामनिर्देशनाद्वारे नगर परिषद सदस्य होण्यास अपात्र समजली जाईल? आता अपात्रतेच्या बाबतीमध्ये सांगितले, ठीक आहे, प्रश्न क्रमांक 35 दिले. भारतीय न्यायालयाने अपराधासाठी कमीत कमी 2 वर्ष शिक्षा दिली असेल व सुटका झाल्यापासून 5 वर्षापर्यंत अपात्र समजली जाईल. म्हणजे कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा दिली आणि सुटका झाल्यापासून 5 वर्षापर्यंत तो अपात्र असं म्हटलेलं आहे. सुटका झाल्यापासून 5 वर्ष आहे का? नाही, सुटका झाल्यापासून 6 वर्ष पाहिजे इथं, 6 वर्ष, ओके, 5 वर्ष नाही आहे. त्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. जर अचुकीचं असेल तर तुमचं करेक्ट आन्सर ब कड आहे. म्हणजे 1955 अस्पृश्यता निवारण कायद्याचं उल्लंघन करणारी व्यक्ती सुटका झाल्यापासून 6 वर्षापर्यंत अपात्र समजली जाईल, बरोबर आहे. जी न्यायाधीश आहे, बरोबर आहे, 12 सप्टेंबर
सप्टेंबर 2001 नंतर तिसरा पत्र झाले असेल ही सुद्धा बरोबर आहे. फक्त इथं 5 ऐवजी काय पाहिजे होतं 6, म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर ठरलं असतं. म्हणजे भारतीय न्यायालयाने अपराधासाठी कमीत कमी 2 वर्ष शिक्षा दिली असेल तर सुटका झाल्यापासून 6 वर्षापर्यंत अपात्र समजण्यात येईल. ओके, हे नगर परिषदेमध्ये जे निवडणुकीद्वारे किंवा नॉमिनेटेड केले असतं जसं करण्यास अपात्र, लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानापैकी चुकीचं विधान ओळखा असं म्हटले, चुकीचं विधान कोणतं ते ओळखा. एखादी व्यक्ती नगर परिषदेच्या एकापेक्षा अधिक प्रभागातून निवडणूक लढवू शकते. बरं, निवडणूक लढवू शकते का? हो, निवडणूक लढवू शकते, काही प्रॉब्लेम नाही. समजा एकाहून अधिक प्रभागामध्ये निवडून आली व्यक्ती, तर निवडून आलेल्या व्यक्तीनं 7 दिवसांच्या आत एका प्रभागाची निवड करावी. ठीक आहे, 7 प्रभागांच्या आत एकाची निवड करावी, हे सुद्धा बरोबर आहे. 7 दिवसात प्रभागाची निवड नाही केली तर दोन्ही भागातील जागा रिक्त समजून नव्याने निवडणूक घ्या. नाही नाही नाही, असं नाही होत. म्हणजे 7 दिवसामध्ये जर समजा त्यांनी प्रभागाची निवडणूक केली, निवड केलीच नाही आहे त्या व्यक्तीनं, तर काय केलं जाईल, तर निवडणूक आयुक्त जे आहेत ना, त्या निवडणूक आयुक्तामार्फत चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्यामधून कोणती एक चिठ्ठी निवडून त्या चिठ्ठीवर त्या व्यक्तीची तिथं निवड केली जाईल आणि बाकी ठिकाणी ती रिक्त आहे असं समजण्यात येईल, असं तिथं दिलेलं आहे. म्हणजे 7 दिवसात जर त्या व्यक्तीनं कळवलं नाही तर कोणती जागा जाईल हे निवडणूक आयोगातर्फे चिठ्ठी टाकून ते ठरवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा आहे. ओके, निवड नाही केली म्हणून दोन्ही जागा रिक्त होणार नाहीत, ह्याच्यामध्ये अट आहे. पुढचा प्रश्न आहे, नगर परिषद अध्यक्षांच्या बडतर्फी प्रक्रियेबाबत अचूक परिधानांचा पर्याय निवडा. नगर परिषदेच्या अध्यक्ष, नगर परिषद अध्यक्षांचा बडतर्फी. पहिलं विधान बघा, नगर परिषद एकूण सदस्यापैकी कमीत कमी 3/4 बहुमताने संमत केलेल्या ठरावाद्वारे बडतर्फ केली जाते. म्हणजे 3/4 बहुमत लागतं बडतर्फीला नगर परिषदेमध्ये एकूण सदस्यापैकी. ठीक आहे, अध्यक्षांना बडतर्फ करताना बरोबर आहे, 3/4 बहुमत लागतं, डेफिनेटली करेक्ट आहे. असा ठराव निवड झाल्यापासून 1 वर्षापर्यंत आणता येत नाही, असं नाही आहे. निवडीपासून किती वर्षापर्यंत आणता येत नाही, 1 वर्षाच्या ऐवजी तर पाहिजे होतं 2 वर्ष, मग ते विधान करेक्ट ठरलं असतं. 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही म्हणल्यामुळे ब विधान डेफिनेटली चुकीचं आहे. आणि जर ब चुकीचं असेल तर तुमचा हा ऑप्शन आणि हा ऑप्शन डायरेक्टली इलिमिनेट होतो. म्हणजे अ आणि क तर ह्या दोन्ही पर्यायामध्ये बघितलं डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ड जर बरोबर असेल तर तुम्ही तिथं ठरवू शकता. तिसरं विधान बघा, अध्यक्षांना पदावरनं दूर करण्यासंबंधी ठरावावर, अध्यक्षांना पदावरनं दूर करण्यासंबंधी ठरावावर, ओके, 1/2 सदस्यांच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्याकडे विशेष सभेची मागणी करतात. ओके, 10 दिवसांच्या आत विशेष सभेची मागणी केली जाते. आता इथं लक्षात घ्या, इथं 15 दिवसाच्या आत दिले ना, त्याच्यामुळे इथं 10 दिवसांच्याच मागणी करावी लागते जिल्हाधिकाऱ्यांकडे, विशेष सभेचं आयोजन केलं जाईल. ओके, विशेष सभेचे आयोजन 10 दिवसाच्या आत केलं जाईल. म्हणजे इथं विशेष सभेच्या अधिवेशनाच्या बाबतीमध्ये 15 दिवस दिले, म्हणजे ड तर चुकीचाच आहे हो जागेला. याचा अर्थ अ आणि क तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे नगर परिषद अध्यक्षांच्या बडतर्फी प्रक्रियेबाबत अगोदर 3/4 बहुमतानं संमत केलेल्या ठरावाद्वारा दूर करता येईल. ठराव निवड झाल्यापासून 2 वर्षापर्यंत मांडता येणार नाही. अध्यक्षांना पदावरनं दूर करण्यासंबंधीचा ठराव असेल तर निम्म्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे विशेष सभेची मागणी करावी लागते आणि विशेष सभेची मागणीचं पत्र प्राप्त झालं तर 10 दिवसाच्या आत त्यांना अशा विशेष सभेचं आयोजन करावं लागतं. इथं 15 दिवस आणि तिथे 1 वर्ष म्हटले, ह्या 2 ठिकाणी करेक्शन करा, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर तुम्हाला शोधता येईल. ठीक आहे, पुढचं बघा, नगर परिषद उपाध्यक्षांना पदावरनं दूर करण्यासंबंधी अचूक असलेल्या विधानांचा पर्याय निवडा. पहिलं विधान बघा, नगर परिषदेच्या विशेष सभेत एकूण सदस्यांच्या कमीत कमी 3/4 बहुमतानं, एकूण सभेस 3/4 बहुमतानं असा ठराव पारित करून पदावरनं दूर करता येईल. नगर परिषदेच्या कोणाला पदावरनं काढायचं आहे? उपाध्यक्षांना. मगाशी बघत होतो कोणाला आपण, लक्षात घ्या इथं नगर परिषदेच्या अध्यक्षांना काढत होतो. अध्यक्ष म्हटल्यानंतर 3/4 बहुमत होतं, मात्र जर उपाध्यक्षांना पदावरनं काढायचं असेल तर तिथं 3/4 बहुमत असतं का? नाही. त्या ठिकाणी कोणतं बहुमत असतं? तर त्या ठिकाणी 2/3 असतं. 2/3 म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं काय लक्षात घ्यायचं आहे, तर इथं 2/3 पाहिजे. उपाध्यक्षांची निवड झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत मानता येत नाही, हे बरोबर आहे. विशेष सभा बोलवणाऱ्या मागणीपत्रावर कमीत कमी निम्म्या सदस्यांनी सही करून मागणीपत्र अध्यक्षांकडे पाठवलं जातं.
अध्यक्ष असे मागणीपत्र मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत नगर परिषदेची विशेष सभा बोलवतील, म्हणजे हेही बरोबर आहे. लक्षात येतंय, जर तुम्हाला अध्यक्ष म्हटलं तर 3/4 आणि उपाध्यक्ष म्हटलं की 2/3, हा घटक लक्षात ठेवा. आणि किती, जर एकदा अध्यक्षांची निवड झाली, या ठिकाणी अध्यक्षांची निवड झाली तर 1 वर्षापर्यंत असा ठराव, 2 वर्षापर्यंत ठराव मांडता येत नाही, परंतु उपाध्यक्षांच्या बाबतीमध्ये 6 महिन्यापर्यंत असा ठराव मांडता येत नाही. या गोष्टीवर किंवा या घटकावर तुमचं थोडंसं लक्ष मी वेधू इच्छितो. ठीक आहे, इथं लक्षात घ्या, हे घटक थोडंसं महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अचूक परिधानांचा पर्याय निवडा. 39 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं विधान पहा. ठीक आहे, पहिलं विधान. अध्यक्ष उपाध्यक्ष विना परवानगी 3 महिन्यापर्यंत गैरहजर राहू शकतात. ओके, अध्यक्ष नगर परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष 3 महिन्यापर्यंत राहू शकतात का? बरोबर आहे, 3 महिन्यापर्यंत. नगर परिषदेच्या परवानगींनी 6 महिन्यापर्यंत गैरहजर राहू शकतात नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष, हे सुद्धा बरोबर आहे. 1 वर्षातून 6 महिन्यापेक्षा अधिक मुदतीपर्यंत गैरहजर राहिल्यास अशी परवानगी नगर परिषदेने दिलेली असो किंवा नसो अध्यक्ष उपाध्यक्षांचं पद, म्हणजे 6 महिन्यापेक्षा अधिक काळ जर ते मुदतीपर्यंत गैरहजर राहिले ना, डेफिनेटली त्यांचं पद संपुष्टात येतं. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष गैरहजेरीमुळे अपात्र झाले की नाही ही ठरवण्याचा अधिकार राज्य शासनास आहे असं दिले. राज्य शासनास असा अधिकार आहे का? नाही. एखादा नगर परिषदेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अपात्र आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तिथल्या कलेक्टरला असतो, म्हणजे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना असतो, जिल्हाधिकाऱ्यांना. याचा अर्थ इथं राज्य शासनाला असा अधिकार दिलाय, याचा अर्थ इथं राज्य शासनाला अधिकार दिलाय, याचा अर्थ हे चुकीचं आहे ना विधान, म्हणजे अबकच हे तुमचं बरोबर आहे. म्हणजे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष विना परवानगी 3 महिन्यापर्यंत गैरहजर राहू शकतात नगर परिषदेचे, 6 महिन्यापर्यंत त्यांना गैरहजर राहता येईल नगर परिषदेची परवानगी घेऊन. 6 महिन्यापेक्षा अधिक जर गैरहजर राहिले त्यांचे पद संपुष्टात येते, ओके, डायरेक्टली. आणि अध्यक्ष उपाध्यक्ष जर गैरहजेरीमुळे अपात्र आहेत की नाही हे ठरवतं कोण? तर हे ठरवण्याचा अधिकार कलेक्टरला असतो, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना तो अधिकार असतो. इथं तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, बिनचूक नसलेलं. बिनचूक म्हणजे बरोबर, आणि इथं नसलेलं. बरोबर नसलेलं म्हणजे चुकीचं विधान ओळखा असं म्हटलंय. लक्षात येते, चुकीचं विधान ओळखा म्हटलंय. आता पहिला घटक, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस 7 दिवस आधी द्यावी लागते, हे विधान बरोबर आहे. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस 7 दिवस अगोदर. दुसरं विधान, नगर परिषद विशेष सभेची नोटीस 10 दिवस, नाही, सर्वसाधारण सभेपेक्षा कमी दिवस लागते विशेष सभेला, इथं 3 दिवस असते. म्हणजे लक्षात घ्या, नगर परिषद सर्वसाधारण सभा 7 दिवस आधी नोटीस, नगर परिषद विशेष सभेची नोटीस 3 दिवसाच्या अगोदर द्यावी लागते, हा घटक महत्त्वाचा. सर्वसाधारण सभेमध्ये एकूण नगर परिषद सदस्यांच्या 1/3 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये किती सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे? 1/3, बरोबर, 1/3. आणि विशेष सभा जर असेल तर नगर परिषदेच्या 1/3 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं जो फॅक्च्युअल घटक आहे तो सगळा क्लिअर होतो की नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची नोटीस 7 दिवस अगोदर द्यावी लागते आणि सर्वसाधारण सभेत 1/3 लोक उपस्थिती असणं गरजेचे असते, आणि नगर परिषद विशेष सभेची नोटीस 3 दिवस अगोदर द्यावी लागते आणि तिथं 1/2 सदस्य उपस्थित असणं गरजेचं असतं. फक्त एकच विधान चुकले, नाही तर ब विधान. तुम्हाला विचारलंय बिनचूक नसलेलं म्हणजे चुकीचं कोणतं विधान आहे, पर्याय क्रमांक दुसरा, हे तुमचं करेक्ट आन्सर यामध्ये येतं. पुढचा प्रश्न आहे बघा, नगर परिषदेच्या प्रभाग समित्याबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा. नगर परिषदेची प्रभाग समिती आणि त्याच्याबद्दल अचूक विधान विचारले. आता स्थानिक कारभारामध्ये जनतेचा कारभार वाढावा या उद्देशानं प्रभाग समिती निर्मिती, बरोबर आहे, कारण कारभार वाढावा जनतेचा कारभार, याच्यासाठी कलम 243 नुसार 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर प्रभाग समिती अनिवार्य आहे. म्हणजे 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या हा सुद्धा फॅक्च्युअल घटक आहे, डेफिनेटली असणार आहे. एखाद्या नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या जर समजा 3 लाखापेक्षा अधिक असेल तर काय होईल? तर तिथं 3 प्रभागांची प्रभाग समित्यांची रचना करण्यात येते. हे विधान बरोबर आहे का? हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर प्रभाग समिती अनिवार्य, 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल, 3 लाखापेक्षा अधिक किंवा 3 लाखाहून अधिक, म्हणजे 3 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला जवळजवळ प्रभाग समिती स्थापन करणं अनिवार्य आहे. 3 लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला 3 प्रभाग समित्यांची तिथं स्थापना केली जाते. आणि प्रभाग समितीचा कार्यकाल नगर परिषदेचा कार्यकाल असतो ना, तेवढाच असतो. म्हणजे यात चुकीचं काहीच नाही आहे. तुम्हाला सर्वच्या सर्व बरोबर आहे, सर्वच्या सर्व बरोबर आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न बघा, नगर परिषदेची अनिवार्य कार्य कोणती आहेत? अनिवार्य कार्य, अनिवार्य आणि ऐच्छिक असा घटक असतो, अनिवार्य कार्य कोणती असं तुम्हाला यामध्ये विचारलंय. अनिवार्य म्हणजे तुम्ही जर याचं उत्तर बघितलं, अ आणि ब हे तुमचं करेक्ट आन्सर येतं. अनिवार्य, अनिवार्य म्हणजे करणंच गरजेचं आहे, की जसं की सार्वजनिक रस्ते, जागा, इमारती, देवाबत्तीची सोय करा, गरजेचंच आहे त्यांना, अनिवार्यच आहे. किंवा सामाजिक आर्थिक विकासाचं नियोजन करणं हे सुद्धा त्यांचं गरजेचंच आहे. आता नागरी क्षेत्रातील गरिबी कमी करणं हे त्यांचं ऐच्छिक आहे, इच्छेवर अवलंबून आहे, इच्छेवर. ठीक आहे, करू बी शकतात, नाहीबी करू शकतात, अनिवार्य आहे का? नाही. ठीक आहे, झोपडपट्टी सुधारणं व त्यांचा दर्जा सुधारणं हे सुद्धा त्यांच्या इच्छेवर आहे. नगर परिषदेचा करू शकले तर करतील, नाही तर नाही, त्यांची इच्छेवर आहे. अनिवार्य आहे का? त्यांनी केलंच पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे क आणि ड हे काय आहे? तुमची ऐच्छिक कार्य. ऐच्छिक कार्य म्हणजे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असणारी, ऐच्छिक म्हणजे इच्छेवर अवलंबून असणारी. अनिवार्य म्हणजे त्यांना करणं कंपल्सरी गरजेचंच आहे, त्याला आपण अनैच्छिक असंही म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, नगर परिषदेची ऐच्छिक. ऐच्छिक म्हणजे नगर परिषदेला अनिवार्य नाही, तुम्हाला केलंच पाहिजे असं नाही आहे, त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे अशी कार्य. फॉर एक्झाम्पल पहिलं बघा, नवीन सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणं, त्यासाठी भूसंपादन हे त्यांच्या इच्छेवर आहे ना. जर नवीन सार्वजनिक रस्ता करायचा असेल नसेल ते ठरवतील. किंवा गुरांचे कोंडवाडे, जनावरांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणं हे सुद्धा त्यांचा ऐच्छिक कार्यच आहे. किंवा मोकाट कुत्रे त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा काय त्यांचं अनिवार्य म्हणजे केलंच पाहिजे असं नाही आहे, इच्छेवर अवलंबून आहे, ऐच्छिक कार्य आहे. किंवा दूरध्वनी तारांची उभारणी करणं, त्यांना सुरक्षित ठेवणं हे सुद्धा ऐच्छिक कार्य आहे. ओके, ऐच्छिक कार्य म्हणजे याचा अर्थ काय येणार आहे? वरीलपैकी सर्व हे तुमचं करेक्ट आन्सर इथं असणार आहे. नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प डॅश डॅशच्या आत नगर परिषदेनं मंजूर करणं अपेक्षित असतं. ते 28 फेब्रुवारी असतं, 28 फेब्रुवारी. ठीक आहे, 28 फेब्रुवारी. नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965, कंबाईन गट व का गट कलम मागच्या 2019 ना याच्यावर काहीतरी प्रश्न विचारलेला होता, जोड्या लावा म्हणून. आता याच्यामध्ये बघा, स्थापना नगर परिषदेची, नगर परिषदेची मुदत दिले, अध्यक्षांची निवड दिले आणि प्रभाग समितींची रचना. लॉजिकली तुम्ही विचार करू शकता ना, अगोदर नगर परिषदेची स्थापना असणार, स्थापना असल्यानंतर रचना येणार, रचनेनंतर मुदत, निवड, बाकी इतर घटक येणार. म्हणजे स्थापना ही पहिल्यांदा होणार गरजेचं आहे. याचा अर्थ कलम ह्यातलं 66, 8, 40, 51 पहिलं कलम कोणतं आहे? 8च आहे ना. याचा अर्थ स्थापनेला कलम 8 असणार असं लॉजिकली लावू शकता. आणि हे जर लॉजिकली लावलं अला 2 तर तेच तुमचं करेक्ट आन्सर आहे. अला 2 हे तुमचं करेक्ट आन्सर येतं म्हणजे स्थापनेला. तर आयोगाला हे अपेक्षित आहे, तुम्ही पाठ नका करू, हे समजून घ्या फक्त. स्थापना अगोदर असणं म्हणजे अगोदरचं कलम, कलम 8 असणार आहे. त्यानंतर नगर परिषदेची मुदत, मुदत म्हटलं तर तुमचं कलम येणार आहे ते म्हणजे 40. मुदत नंतर तुमचं तिसरं अध्यक्षांची निवड म्हटले, अध्यक्षांची निवड म्हणजे 51 आणि प्रभाग समितीची रचना असं. तुम्ही तिथं कसंही जोडायला होता, फक्त एक लक्षात घ्या, याच्यावर तुम्ही उत्तर शोधू शकता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कलम डॅश डॅश नुसार राज्य शासनाला ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात संक्रमित होत असलेल्या क्षेत्रासाठी नगरपंचायत स्थापन करता येईल. म्हणजे ग्रामीण भागातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमण होतं आहे अशासाठी म्हणतंय. आर्टिकल कोणतं म्हटलंय? Q 243 Q. महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत कोणती? सांगा उत्तर. महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत दापोली, दापोली नगरपंचायत. ठीक आहे, दापोली. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी नगरपंचायत स्थापन करण्याचे निकष कोणते आहेत? नगरपंचायत स्थापन करायची असेल तर निकष कोणते आहेत? आता याच्यामध्ये बघा, अशा क्षेत्राची लोकसंख्या 25,000 कमी व 50,000 जास्त नसावी असं नाही आहे. तुम्हाला नगरपंचायत म्हणतोय, नगरपंचायत याचा अर्थ तुम्हाला 10,000 ते 25,000 पाहिजे. याचा अर्थ या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे. अशा क्षेत्राची लोकसंख्या 25,000 ऐवजी पाहिजे होतं 10,000. इथं काय पाहिजे होतं? 10,000. व 50,000 जास्त नसावी म्हटले ना, तर तिथं 25,000 पाहिजे होतं. म्हणजे पहिल्या ठिकाणी 10,000, दुसऱ्या ठिकाणी 25,000 असं पाहिजे होता शब्दप्रयोग. मग पहिलं विधान बरोबर ठरलं असतं. असं क्षेत्र कोणत्याही महानगरपालिकेच्या किंवा अवर्ग नगरपरिषदेच्या प्रादेशिक सीमापासून, प्रादेशिक सीमापासून 20 किलोमीटर अंतरापेक्षा अधिक अंतरावर नसावं. बरोबर आहे, ओके. 20 किलोमीटर अंतरापेक्षा अधिक अंतरावर नसावं. अशा क्षेत्रातील अकृषी, कृषी म्हणतोय का? अकृषी म्हणजे कृषी क्षेत्र सोडून, अकृषी म्हणजे कृषी क्षेत्र सोडून असं यामध्ये दिले. म्हणजे अकृषी कामातील रोजगाराची टक्केवारी 50% कमी असावी. बरोबर आहे, नगरपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे हेही बरोबर आहे.
याचा अर्थ बकड बरोबर आहे, बकड बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 3. इथं फक्त 10,000 आणि 25,000 असतं ना, तर नगर पंचायतचा आपला प्रश्न इथं क्लिअर होऊन गेला असता, डायरेक्टली ऑल बरोबर आले असते, एवढं लक्षात घ्या. आय होप हे तुमच्या समजलं असेल किंवा लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, नगर पंचायती संबंधित अचूक विधानातून योग्य पर्याय निवडा. नगर पंचायतीमध्ये थेट निवडून दिलेल्या 17 सदस्यांचा समावेश असतो. ओके, थेट निवडून दिलेल्या असं म्हणतोय, थेट निवडून दिलेल्या. नागरी प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या 5 सदस्यांची नेमणूक राज्य शासन करतं. राज्य शासन 5ची करतं का 2ची करतं? नगर पंचायतीमध्ये म्हणतोय, नगर पंचायती म्हणले की 2 सदस्य, 5 नाही, 5 नाही. ओके, त्यामुळे दुसरं विधान चुकीचंच आहे. नामनिर्देशित सदस्यांना पंचायतीच्या बैठकीत सहभागी होण्याचा व मतदानाचा हक्क उपलब्ध असतो. नाही नाही, मतदानाचा हक्क उपलब्ध नसतो, मतदानाचा हक्क त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. बैठकीला सहभागी होऊ शकतील पण मतदानाचा अधिकार नसतो, याचा अर्थ क सुद्धा चुकीचा आहे. महाराष्ट्रात नगरपालिका तुम्ही ते सध्या चेक करत राहा, हे काय सांगितलं, परत दरवर्षी जेव्हा चेंज होईल तसं चेंज होत राहणार आहे. याचा अर्थ ब आणि क तर चुकीचं आहे ना, ब आणि क चुकीचं आहे, म्हणजे अ आणि ड हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, नगरपंचायत अध्यक्षांच्या बडतर्फी प्रक्रियेविषयी चुकीचा विधान निवडा, चुकीचे विधान निवडा. नगरपंचायत म्हणतोय, नगरपंचायत सदस्यांनी विशेष सभेत एकूण नगरपंचायत सदस्यापैकी कमीत कमी 3/4 बहुमतानं अध्यक्षांना, म्हणजे अध्यक्षांना काढायचं म्हणलं की 3/4 बहुमत लागणार आहे, बरोबर आहे. निवड झाल्यापासून एका वर्षापर्यंत असा ठराव नाही, निवड झाल्यापासून एक वर्ष आहे का नाही, या ठिकाणी तुमचं पाहिजे 2 वर्षापर्यंत, या ठिकाणी पाहिजे 2 वर्षापर्यंत. म्हणजे जर तुम्ही पंचायत राज हा घटक व्यवस्थित वाचला आणि हे 100 प्रश्न जर सोडवले तर तुमचा बराचसा भाग यामधून रिवाईज होतो, एवढं लक्षात घ्या. कारण इथं 1 वर्ष 2 वर्ष असंच कम्प्युज केले, म्हणजे इथं 2 वर्ष पाहिजे. आणि असा ठराव मांडण्यासाठी हा बहुमताची गरज असते, डेफिनेटली बरोबर आहे. असा ठराव हा ह्याचीच गरज तुम्हाला तिथं पडते. म्हणजे ह्या ठिकाणी अ आणि क बरोबर आहे. तुम्हाला विचारले चुकीचं कोणतं, ब परिधान, चुकीचं कोणतं, ब. तर अशा प्रकारे आपण या सिरीजमधून जे पंचायत राजबद्दल 100 प्रश्न होते ना, तर ते आपले या ठिकाणी कवर होतात. अशाच महत्त्वाच्या लेक्चरसाठी आणि बऱ्याच अपडेटसाठी चॅनलला नक्की जॉईन करा. ठीक आहे, थँक्यू.